अध्यक्ष महोदय, या अनुषंगाने मी एक छोटासा प्रश्न सांगेल की आपण त्या ठिकाणी स्किल इंडिया, मेक इन इंडियाचे नारे देतोय, मेक इन महाराष्ट्राचे नारे देतोय, पण आज व्यावसायिक शिक्षणाच्या कोर्सेसच्या संदर्भात काय परिस्थिती आहे? प्रवेश होत नाहीये. एका बाजूला व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर असतील, त्या ठिकाणी पंतप्रधान कौशल्य विकास योजना असेल, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना असेल, या माध्यमातून आपण अनुदान देतोय, आणि दुसऱ्या बाजूला व्यावसायिक शिक्षणाची जी 10+2 जी आहे त्या ठिकाणी ऍडमिशन होत नाही. सरकारने त्या संदर्भामध्ये लक्ष दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, एक मुद्दा मी लक्षामध्ये आणून देईल. अध्यक्ष महोदय, भूतांगे नावाचा अधिकारी त्या ठिकाणी केवळ खरेदीच्या अनुषंगाने त्या भूतांगेने त्या डिपार्टमेंटला भूताटकी केली आणि त्या विभागाला स्ट्रेंथ 25 नेली, अभ्यासक्रम बदलला, त्याला मान्यता नाही आणि खरेदी करून बसले. आज सर्व कौशल्य विकासात कौशल्य देणारे शिक्षक भयभीत झाले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं अध्यक्ष महोदय, आणि म्हणून जो जाचक जी आर या ठिकाणी 25 नेला, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणि प्रशिक्षण द्यायला म्हणतात, असा जी आर त्या ठिकाणी रद्द केला, तर मला असं वाटतं त्या ठिकाणी त्या शिक्षकांना, त्या व्यावसायिक शिक्षकांना न्याय त्या ठिकाणी मिळेल. अध्यक्ष महोदय, मी या अनुषंगाने जास्त वेळ न घेता फक्त 2 मिनिटं मी बोल